सध्याच्या ट्रेंडिंग मराठी रॅपप्रमाणे अतिशय युनिक आणि अतिशय वेगळा असा हा तक्कू आपण करत आहोत. यामध्ये भिजवलेले चणे आपण घातलेले आहेत, तर बघूया कसा करायचा हा तक्कू. हा तक्कू करण्यासाठी मी अर्धी वाटी गावरान हरभरे भिजवून घेतले होते आणि ते आता एका कापडावरती घालून थोडेसे सुकवून घेणार आहे. हरभरे घातलेला तक्कू करण्यासाठी एक ही कैरी मी इथे किसून घेणार आहे. त्यावरती भिजवून सुकवून घेतलेले जे हरभरे आहेत ते घालणार आहोत. यावर एक मोठा चमचा मी रेडीमेड आंब्याच्या लोणच्याचा मसाला घालते. एक चमचाभर मीठ घालते आणि एक चमचाभर भाजलेली शोभ घालते. इथे मी एक अर्धा कप तेल तापायला ठेवलेलं आहे. याची फोडणी करून ती गार करून मग आपण त्या तक्कूवरती ओतणार आहोत. अतिशय युनिक आणि अतिशय वेगळा असा हा आपला तक्कू तयार होणार आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग घालते. आता गॅस बंद करून ही फोडणी आपण थोडी गार होऊ देणार आहोत. थोडीशी हळद घालते मी यावर. हे सगळं आपण कालवून घेणार आहोत आणि मग याच्यावरती गार झालेली फोडणी घालायची आहे. ही सगळी तयारी करायच्या आधीच फोडणी करून बाजूला ठेवून द्यायची, म्हणजे मग ती लवकर गार होते, नाहीतर तेल गार व्हायला फार वेळ लागतो. आता ही फोडणी गार झाली आहे, ही फोडणी आपण यामध्ये घालून घेऊया. मस्त चटपटीत असा आपला तक्कू तयार आहे. इथे मला एक विशेष टिप द्यायची आहे की यात जे हरभरे आपण घातले ते 7 ते 8 तास आपण भिजत घातले होते आणि त्यानंतर कापडावरती पसरवून त्याचं पाणी तुटेपर्यंत फक्त आपण त्याला कोरडे केले आहेत. खडखडीत वाळवून ते यामध्ये घालायचे नाही आहेत. याला आता हळूहळू जसा रस सुटेल तसं त्यामध्ये ते हरभरे तो रस ओढून घेतील आणि त्याची खूप वेगळी अशी छान चव त्या हरभऱ्यामध्ये उतरते आणि खूपच चविष्ट हा तक्कू लागतो. आंबट गोड चव जर आपल्याला हवी असेल तर खातेवेळी थोडासा यातला वाटीत काढायचा आणि त्यामध्ये गूळ किंवा साखर घालून तुम्ही हा खाऊ शकता. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या चवींचा प्रत्येक वेळी हा तक्कू खाता येतो. एका एअरटाईट बरणीमध्ये मी हा तक्कू भरून ठेवणार आहे. यामध्ये मला आत्ता थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून पुन्हा थोडं तेल गरम करून गार करून मी यामध्ये घालणार आहे. हा लगेच खायचा नाही आहे आपल्याला, 3-4 दिवस तरी याला मुरू द्यायचं आहे आणि मगच याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. चणे छान त्या रसामध्ये भिजले की त्याची चव खूपच अप्रतिम लागते. 1/2 कप तेल गरम करून आणि गार करून मी यामध्ये घालते आहे. असं एका भांड्यामध्ये गार पाणी ठेवून त्यामध्ये आपण ही बरणी 2-3 दिवस फ्रीजच्या बाहेर आधी ठेवणार आहोत. उन्हाळ्यामध्ये आपल्या जेवणात एखादा तरी कैरीचा पदार्थ असतोच. पोळी, पुरी, पराठा, भाकरी किंवा अगदी फोडणीच्या पोह्यांबरोबरसुद्धा हा तक्कू अप्रतिम लागतो. करून बघा आणि आवडला की नाही ते मला जरूर कळवा.